हरिओम श्रीराम अंबन, माझं नाव निलेशसिंह चंद्रकांत इंगळे, इच्छागंज उपासना केंद्र, कोल्हापूर जिल्हा. माझा एक छोटासा अनुभव मी शेअर करत आहे तुमच्याबरोबर. मी बापूकडे कसा आलो ह्याचा तो अनुभव आहे. 2016 साली आम्ही काही प्रोजेक्ट केले होते बिझनेस संदर्भात, टेक्सटाईल लोन संदर्भात आम्ही काही प्रोजेक्ट केले होते. त्याचं लोन सेंक्शन वगैरे सगळं झालं, लोन सेंक्शन झालं, डिसबर्समेंट झाले, लूम आले, परंतु लूम आल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळं लूम मी चालू करू शकलो नाही. त्यात बरेचसे पैसे माझे अडकले गेले, त्यामुळं मी काही कर्जात गेलो. कर्जात गेल्यानंतर 2017 सालापर्यंत मला खूप काही प्रॉब्लेम येत गेले. प्रॉब्लेम म्हणजे लोकांचे फोन येणे, व्याज मागणे, हे माझ्याकडून खूप व्हायला लागलं. मला निराशा होत होती. एक दिवस असा आला की मला आता जगणं कठीण होतं आहे. मग मी घरातून बाहेर गेलो. आमचे मित्र आहेत अमोल सिंह भिसे म्हणून, त्यांच्या दुकानात जाऊन बसलो. तिथं बसल्यानंतर मला बैचेन होत होतं, म्हणून मी उठून बाहेर चाललेलो. बाहेर जात असताना मला जयदीप सिंह पाटील आमचे मित्र आहेत ते भेटले. त्यांनी मला सांगलीला घेऊन गेले. सांगलीला त्यावेळेला त्यांचं काम चालू होतं, म्हणून त्यांनी मला सांगलीला घेऊन गेले. आणि सांगलीत गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसला गेलो. त्या ऑफिसला ती जी व्यक्ती भेटणार होती ती व्यक्ती आम्हाला भेटली नाही. ती भेटली नसल्या कारणामुळं आम्हाला त्यांना फोन करावा लागला. मी फोन केल्यानंतर त्यांनी सांगलवाडीत आहे असं सांगितलं. मग सांगलवाडीत बापू आले होते त्या दिवशी, बापू चालले होते म्हणून सांगितले. मग आम्हाला तिथं बोलवण्यात आलं. मग आम्ही तिथं गेलो. मला बापू यायचे होते, अजून बाहेर पडायचे होते. मग आम्ही गेटच्या बाहेर उभारून बापूंची वाट बघत उभारलेलो. असं जे पुढे उभारलेले आणि मी त्यांच्या पाठीमाग उभारलेलो. एका दगड होता, त्या दगडावर उभारलेलो. आणि उभारलं असताना बापू समोरून असं चालत येतात दिसले. मला बापूंना बघितल्यानंतर मी त्यांच्या प्रेमातच पडलो. आणि अक्षरशः माझ्या अंगाचा अंगातून घामाची धारा वाहत होत्या. माझे बनियन, माझे शर्ट पॅन्ट सर्व काही वस्त्र भिजले होते. आणि माझ्या अंगातून माझा जो काय निगेटिव्ह एनर्जी होती ती सगळी बाहेर निघून गेली होती. बापूला बघताना आणि बापून माझ्यावर एक कटाक्ष टाकला. आणि माझा तो काय जो निर्णय झाला की मग आपल्याला इथून पुढे जगायचं आहे आणि खूप मोठं काही करायचं आहे, त्या उद्देशानं मी तिथून बाहेर पडलो. आणि बापूचं पहिलं दर्शन माझं तसं झालं आणि बापूनं मला जीवनदान दिलं. हरिओम श्रीराम अंबन नमस्कार.